राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. एकाच वेळी अचानक तीन ठिकाणी कारवाई सुरू केल्यानंतर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले की हे फक्त सुडाचे राजकारण चालू आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर जे ईडीचे छापे टाकले गेलेले आहेत, आता त्याच्यावरून महाराष्ट्रातील सर्व जनतेने एक बोध घेण्याची गरज आहे की जो जो या अन्यायी सरकारविरुद्ध उभा राहतो, जो यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस दाखवतो, त्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या वर ईडीचे छापे पडतात. आणि हे सुडाचं राजकारण जे चाललेलं आहे, याच्यावरून राज्यातील जनतेने हा बोध घेण्याची गरज आहे की आता लोकांच्या बाजूने बोलणं हा सुद्धा या सरकारमध्ये गुन्हा झालेला आहे. आमदार वैभव नाईक यांना सुद्धा ईडीकडून छापा टाकल्याचा त्रास सुरू झाला आहे, सगळीकडे बोललं जाते, काय सांगा? आमदार वैभव नाईक असतील, आमदार राजन साळवी असतील, त्याचप्रमाणे आमदार नितीन देशमुख असतील, हे ठराविक लोकच यांना कशी मिळतात आणि यांनाच त्रास देण्याचं हे आमच्या मागचं कट कारस्थान काय आहे? ईडी असेल किंवा बाकीच्या ज्या सरकारी एजन्सीज असतील, त्या फक्त भाजपच्याच साठी काम करतायत का, असा संभ्रम आता निर्माण झालेला आहे. नेमकं हे आज कुठेतरी आमदार आणि खासदार यांच्यावर सुरुवात झाली आहे, यानंतर ही स्थानिक नेत्यांवर येण्याची पण वेळ येईल असं बोललं जातंय, काय सांगतात? हेच म्हणून त्याच्यात आम्ही याच्यासाठीच त्याचा सर्व निषेध करतोय की हे आता कुठेतरी विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवायचा नाही, याच्यासाठीच या सर्व घडामोडी चालू आहेत असं आता लोकांना वाटायला लागलेलं.